नाही कर्नाटकच्या विजयानंतर विरोधी पक्ष किंवा महाविकास आघाडीचं एक मनोबल वाढलेलं आहे. महाराष्ट्रामध्येही या महाविकास आघाडीचे वज्रमुठ अधिक मजबूत व्हावी आणि त्यामुळे आपसामध्ये काही मतभेद असतील तर ते मिटवले जावे, एक सामंजस्य वातावरण असावं आणि भावी कालखंडामधल्या लोकसभा हे एकत्र राहून आपण जिंकून द्याव्या या दृष्टिकोनातून चर्चा या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होऊ शकते. 17 तारखेलाही NCP-ची एक बैठक माननीय शरद पवार साहेबांनी बोलवलेली आहे, त्या बैठकीला मीही जाणार आहे. त्यामध्ये राज्यभरामधील विधानसभा आणि लोकसभाच्या जागांच्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यामधून जागांच्या संदर्भातली चर्चा होईल, कोणत्या जागा कशा येतील, आपल्या जागांची कुठं स्थिती चांगली आहे वगैरे ही चर्चा त्यात होण्याची शक्यता आहे. आपल्या कर्नाटकामध्ये निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं शरद पवार जे उमेदवार उभे केलेले आहेत ते पार्सल परत पाठवा असे आव्हान मतदारांना केले होते आणि कर्नाटकामध्ये एकही राष्ट्रवादीची सीट निवडून आले नाही. भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाचा जर इतिहास पाहिला, अनेक वर्ष एकाही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येत नव्हत्या. किंबहुना आत्ताही साऊथ इंडियामध्ये जर पाहिलं चित्र तर तिथे जागा भारतीय जनता पार्टीच्या येत नाही, किंवा केरळ किंवा अन्य जागा असतील, तमिळनाडू असेल, तेलंगणा वगैरे या भागामध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीला फार प्रतिसाद मिळत नाही. मग अशा ठिकाणी ते पार्सल तिथून परत पाठवायचे का? शेवटी कोणताही राजकीय पक्ष हा प्रयत्न करत असतो आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झाल्याचे खूप उदाहरणं आहेत, शेकडो उदाहरणं आहे मागच्या इतिहासात जर पाहिले तर. इथे भारतीय जनता पार्टीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे आहे त्या स्थितीमध्ये आजची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे. गिरा तो भी टांग ऊपर अशा स्वरूपाचं वक्तव्य माननीय देवेंद्र फडणवीसांचं दिसतं आहे.